देवळाली विधानसभा मतदारसंघाच्या विद्यमान आमदार आणि अजितदादा गटाच्या उमेदवार सरोज आहिरे हे आपल्यासोबत आहेत. ताई, कशा पद्धतीचा प्रतिसाद आपल्याला मिळतोय? आपण प्रचार करताय, कशा पद्धतीनं आपला प्रचार सुरू आहे, काय सांगाल? अतिशय चांगला प्रतिसाद गेल्या 5 वर्षांमध्ये मी केलेले विकास कामांना समोर ठेवून जनतेने मला दिला आहे आणि एक वेगळा आत्मविश्वास आम्हा सर्वांमध्येच, पदाधिकाऱ्यांसह सर्वांमध्येच आमच्यामध्ये निर्माण झालेला आहे. खरं तर आपण जिल्ह्यात बघितलं, जी देवळालीची निवडणूक आहे ती लक्षवेधी ठरताना आपल्याला पाहायला मिळते. विशेष म्हणजे महायुतीकडून या ठिकाणी 2 उमेदवार जे आहेत ते रिंगणात आहेत. आपण कसं पाहता याकडे? ते त्यांचं काम करत आहेत, आम्ही आमचं काम करत आहोत आणि मला जनतेच्या प्रत्येक उंबऱ्यापर्यंत मी पोहोचलेली आहे. त्याच्यामुळे मला वेगळा प्रचार काही करायचा नाही आहे. आज ग्रामीण भागातली कधी न बोलणारी महिला ही आज माझे विकास कामं माईकवर येऊन सांगते आहे की आमच्या गावामध्ये ताईने हे केलं की ते केलं. त्या माध्यमातून मी घराघरात पोहोचलेली आहे, त्याच्यामुळे मनामनात पण आहे हे मला खात्री आहे. बरेचसे जे शिंदेच्या शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते आहेत ते त्या समोरच्या उमेदवारांच्या मागे दिसत आहेत. आपल्या मागे देखील आपल्या पक्षाचे नेते उमेदवार दिसत आहेत, आपले पदाधिकारी कार्यकर्ते दिसत आहेत. मात्र जे मित्र पक्ष आहेत महायुतीतील त्यांचे पदाधिकारी कुठे, कार्यकर्ते कुठे, असा एक प्रश्न जो आहे तो राजकीय वर्तुळात उपस्थित झाला. भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी कृपया जरा समोर यावं. मात्र कार्यकर्त्यांमध्ये देखील संभ्रम निर्माण झालाय. भारतीय जनता पक्ष खंबीरपणे माझ्या मागे उभे आहे आणि मी भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि RPI, आता RPI इथे आलेले नाही पण आता मगाशीच बाबासाहेबांच्या पुतळ्याला हार घालून आम्ही इथे आलेले आहोत. अनेक पदाधिकारी हे सर्वजण माझ्यासोबत आहेत. आता आपणच त्या गोष्टीचा उहापोह करावा आणि मी आपल्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री महोदयांनाही अनेक वेळा विनंती केली की हे जे काही प्रसंग आहे या मतदारसंघात हा घडवून आणलेला गेला आहे त्याला आपण काहीतरी उत्तर द्यावं आणि नाही जरी मिळालं धनुष्यबाण असंही बॅलेटवर आहे. आम्ही आमची निवडणूक ही जिंकण्यासाठी लढत आहोत आणि त्या दिशेने आमची तयारी सुरू आहे. यंदाची देवळाली विधानसभा आपण कुठल्या मुद्द्यांवरती लढतायत? विकासाच्या मुद्द्यावर. मला एकच राजकारण येतं विकासाचं आणि जो झालेला विकास आहे त्याला समोर ठेवून जो विकास करायचा आहे, मग त्याच्यामध्ये रोजगार निर्मिती असेल, त्याचबरोबर आपल्या इतर जी काही कामं राहिलेली आहे, खरं तर शेतशिवार रस्त्यांची आज खूप गरज आहे शेतकरी बांधवांच्या, कारण शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे आणि त्यांनी जर व्यवस्थित दळणवळणाची त्यांना व्यवस्थित आपण चेन उभी करून दिली तर शेतीमाल आणणं आणि त्यांच्या जीवाला वेळोवेळी जो धोका होतो तो बाहेर त्याच्यातून निघेल. विजेचा जो प्रश्न आहे की ग्रामीण भागांमध्ये बरेच वेळा लोडशेडिंगचा वगैरे प्रॉब्लेम होतो तर याच्यामध्ये कसा दिलासा आपल्या शेतकरी राजाला मिळेल आणि त्याला पूर्ण दिवसाची राईट कशी मिळेल ह्याच्यासाठी काहीतरी ध्येय धोरणे सरकारच्या माध्यमातून घेण्यासाठी सरकारला भाग पाडू. खरं तर महायुतीचे 2 उमेदवार रिंगणात आहेत त्यामुळे कुठेतरी महायुतीच्या मतांचं विभाजन होईल अशी धाकधूक आहे. महायुतीचे विभाजन हे होतं की नाही मला माहीत नाही, पण माझा जो खरा वोटर आहे तो कितीही काही प्रलोभनं दिली तरी तो माझ्यासोबत राहील याची मला पूर्ण खात्री आहे. विजयाची खात्री. देवळाली विधानसभेच्या उमेदवार सरोज आहेत. कॅमेरा पर्सन कमलेश डोंगरेसह पवन इंग्लिश TV9 मराठी नाशिक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.